एक नागतोडा खूप मजेत वसंत ऋतूचा आनंद घेत होता. अचानक त्याची नजर एका मुंगीवर पडली. ती मुंगी खूप मेहनती होती. ती तिच्या डोक्यावर खाणं घेऊन तिच्या घरी जात होती. नागतोडा मुंगीला म्हणाला, तू का इतकी चिंता करतेस? आतापासून पावसाळी दिवसांची चिंता का बरं करतेस? आतासाठी तर आपल्याकडे भरपूर जेवण आहे ना. मुंगीने नागतोड्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच काम चालूच ठेवलं. अपेक्षेपेक्षा लवकर पाऊस सुरू झाला. बिचारा नागतोडा, त्याच्याकडे तर राहायलाही जागा नव्हती आणि खायलाही काही नव्हतं. तो मदत मागायला मुंगीकडे गेला. नागतोडा मुंगीला म्हणाला, मुंगीताई माझी मदत करशील का ग? मुंगी त्याला म्हणाली, तुला आठवतंय काही दिवसांपूर्वी मी तुला काय म्हणाले होते? पण मुंगी खूप चांगल्या मनाची होती. तिने नागतोड्याला राहायला जागा दिली आणि खायलाही दिलं. नागतोड्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने विचार केला, मी आधी मेहनत केली असती तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की योग्य वेळी मेहनत नाही केली तर नंतर पश्चातापाची वेळ येते. वन्स इट वॉज अ ब्युटिफुल स्प्रिंग डे. अ ग्रास हॉपर वॉज सिंगिंग अँड डान्सिंग अँड एन्जॉईंग द स्प्रिंग डे. सडनली अँड ऍन्ट पास्ट हिज वे. द ऍन्ट वॉज अ हार्ड वर्किंग ऍन्ट. द ऍन्ट विथ ऑल द हार्ड वर्क अँड एफर्ट वॉज टेकिंग अ पार्टिकल ऑफ कॉर्न होम. द ग्रास हॉपर सेड, instead of walking all day, why don't you come and sit and talk to me? The ant was very intelligent. The ant said, I am gathering food for the rainy days. You should also do the same. What will you give your family to eat and stay during the rainy days? The grasshopper replied, I have lot of food for right now. Why should I think about the rainy days? The ant was very intelligent. She did not pay any attention to what the grasshopper was saying. She gathered more and more food before the rains came. One day, it suddenly started raining. The rains came much earlier than expected. The poor grasshopper did not have any place to stay and any food to eat. The grasshopper went to the ant for help. The ant reminded him of what he had said earlier. But the ant was very helpful. She offered him some food to eat and a place to stay. The moral of the story is, if you do not work at the time of working, later you will face difficulties.